महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार ब्रेक द चेन मोहीम राबवत असून या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील टाकळी या ठिकाणी पोलिसांकडून कोरोना चेकपोस्ट सुरू करण्यात आला आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या दुचाकी आणि खाजगी वाहनधारक नागरिकांना अँटीजेन टेस्ट सक्तीची करण्यात आली. ज्यांच्याकडे तपासणीचा अहवाल नाही त्यांना परत पाठवले जात आहे. त्यामुळे अनेक वाहने सीमेवरून माघारी पाठवले जात आहेत. तसेच यावेळी चेकपोस्टवर बंदोबस्त करणाऱ्या पोलीस आणि गृहरक्षक कर्मचाऱ्यांना DYSP प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजयपूर रोडवरील चेकपोस्ट आहे. सदर ठिकाणी विजयपूरकडून येणारी वाहनं चेक केली जातात. सदर ठिकाणी फक्त लाईट मोटर व्हेकल म्हणजे कार्स, जीप आणि टू व्हीलर्स ज्या आहेत त्यांना या ठिकाणी चेक केलं जातं. जे काही महत्त्वाच्या कामासाठी म्हणजे हॉस्पिटलच्या कामासाठी चाललेले आहेत, औषध उपचारासाठी चाललेले आहेत, त्यांची फाईल चेक केली जाते. त्यानंतरच त्यांना सोडलं जातं. त्याचप्रमाणे कोण जर लग्न कार्यासाठी चाललेलं असेल तर त्यांची फोन लावून खात्री केली जाते कुणाचं लग्न आहे, कुठं लग्न आहे, किती लोकं जमणार आहेत आणि ह्यांचं त्याच्यामध्ये यादीमध्ये नाव आहे का ह्याची खात्री केली जाते व लग्नाला सोडलं जातं. त्याचप्रमाणे जर कोण मैतीला जात असेल तर त्यांचीसुद्धा खात्री केली जाते बाबा कोण मैत झालेलं आहे, कुठं मैत झालेलं आहे आणि किती लोकं जमणार आहेत, त्याच्यातल्या ह्यांचा किती आकडा आहे, हे असं सगळी चौकशी करूनच या ठिकाणावरनं सोडलं जात आहे. हा टाकळी आउटपोस्ट आहे. सदर ठिकाणी आज आमचे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते मॅडम यांनी या टाकळी आउटपोस्टवर जे अंमलदार अधिकारी काम करतात त्यांच्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शिल्ड असे सगळं साहित्य दिलेलं आहे. सगळं साहित्य हे आम्ही चेकपोस्टवर आणून दिलेलं आहे. आमचे जे अंमलदार आणि अधिकारी आहेत त्यांना देण्यासाठी दिलेलं आहे, ते दिलेलं आहे व सदर ठिकाणी अशा प्रकारची चेकिंग चालू आहे. त्याचप्रमाणे जे मास्क वापरत नाही त्यांची दंडात्मक कारवाई देखील या ठिकाणी चालू आहे व कारण नसताना जे इकडं तिकडं फिरत असतात मोटरसायकल घेऊन त्यांचे देखील कारवाई करून त्यांची मोटरसायकल जप्त केली जात आहे. सर, आपण की कारवाई चालू आहे. मंद्रू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किती ठिकाणी आपण असं बंदोबस्त लावलेला आहे? मंद्रू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा टाकळी एक पॉईंट आहे आणि साधेपूर एक आहे आणि त्याचप्रमाणे नदीच्या बाजूने जे छोटे छोटे चिंचपूर वगैरे जे रस्ते आहेत असे एकूण 6 रस्ते आहेत. त्या सदर ठिकाणी सुद्धा असा बंदोबस्त लावलेला आहे व कर्नाटकातून येणाऱ्या लोकांवर निर्बंध लावलेला आहे.